माझं नाव श्री कृष्णामाया मडवी, विरार पूर्व केंद्र. माझा एक मुलीच्या बाबतीतचा, मोठ्या मुलीच्या बाबतीचा अनुभव आहे. आम्ही सगळेच आता बापूंच्या सान्निध्यात असतो. मी सुरुवात केलेलीच होती, त्याच्यानंतर त्यांना पण ओढ निर्माण झाली. मी कोणाच्या म्हणजे मागे लागलो नाही की तुम्ही बापूंकडे या किंवा मी जातो तिथे या. पण बापू बघा कसं, ज्याला घ्यायचं असतं तो त्याला नक्कीच घेतो ओढून. माझ्या मुलीचं लग्न 2014 झालं, त्यावेळेला ते पण मी देवावरच बापूंवरच सोपवलेलं की तुम्हाला जर योग्य वाटलं तर ते स्थळ द्या. अशी स्थळं बरीच आली आणि दरवेळेला मी देवासमोर उभा राहायचो, बापूंसमोर उभा राहायचो आणि सांगायचो, बापू राया तुम्हाला योग्य वाटेल तर द्या, नाहीतर माझं काय नाही, तुमची आहेत ही, आम्ही मी पण आणि माझी मुलं पण ही तुमचीच आहेत, तुम्ही तुमच्या कृपेने आम्ही आहोत. तर झालं, एक स्थळ आलं, लग्न झालं आणि प्रेग्नंट राहिली मुलगी आणि डिलिव्हरीची वेळ आली. डिलिव्हरीच्या वेळेला 2 दिवस झाले तिच्या पोटात दुखते पण सुटका काय होत नव्हती. मी ऑफिसला होतो आणि त्या दिवशी मी रात्री हॉस्पिटलला संजीवनीमध्ये डिलिव्हरीसाठी गेलो होतो. मी घोरकष्टोत्तर स्तोत्र पठण करत होतो, मिसेज होती. 1:30 वाजलं, 2:30 वाजले तरी काय सुटका होत नव्हती. मुलगी नुसती जोरजोरात रडत होती, ओरडत होती की मला पप्पा सिझरिंग करायला सांगा डॉक्टरांनी. डॉक्टर म्हणत होते मी काय सिझरिंग करणार नाही, मी बापूंना म्हणायचो बापू सोडवा ना प्लीज. आणि काय कोणास्तो माझ्या मिसेजच्या डोक्यात आलं की उदी लावूया आपण. उदी तर आणली नव्हती, आता उदी आहे घरी करायचं काय. तर 2 नंबर मुलगी त्यावेळेला होते, तर दोघी तिकडेच होत्या, घरीच होत्या. मी फोन केला, मला सांगितलं की बापूंची उदी लावायला सांगा त्यांना हिच्या नावाने. आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की बापूंचं नाव घे आणि दिदीला दिदीची माझ्या सुटका हो दे असं सांग आणि लाव. 1:30, 2:30 वाजले तरी दुसऱ्या दिवशी पण सुटका होत नाही. आम्ही रडतो आहे, ती रडते, आम्ही टेन्शनमध्ये, देवा काय होईल, बापूराय काय होईल. आणि उदी लावली आणि 5 ते 10 मिनिटात काय चमत्कार, बापूरायाने तिची सुटका केली होती आणि छानसं गोंडस बाळ दिलं होतं. हीच बापूरायांची आमच्या कृपा की लग्न व्यवस्थित पार पडलं, प्रेग्नंट पण राहिली वर्षभरात आणि बाळ पण दिलं होतं आणि ते पण छानपैकी. ही अशी कृपा ज्या जो मनापासून सद्गुरू रायाला मानतो तो नक्कीच त्याच्या पाठीशी उभा असतो. वेळोवेळी क्षणक्षणी तो आपल्याला मदत करत असतो. हा असा माझा अनुभव छोटासा आहे, संपवितो. हरिओम श्रीराम अंबज्ञा.